मध्ये जे आपले भारताचे पंतप्रधान की महाराष्ट्रातून काँग्रेसने कोरोना पसरवण्यात त्यांचा हात आहे असं ते बोलले गेलेले. प्रथम मी या वाक्याचा निषेध व्यक्त करतो. कुठून कोरोनाचा प्रसार झाला भारतातील पूर्ण जनता ओळखते. ज्यावेळी ट्रम्प भारतात आले गुजरातमधून जेव्हा हा कोरोना पसरवण्यात आला आम्ही म्हणणार नाही की हा गुजरातमधून झाला, कारण आम्ही भारताचे नागरिक आहे, सर्व भारत माझा देश आहे अशी प्रतिज्ञा घेतो. आम्ही कुणाला नावं ठेवणार नाही, परंतु भारत आज मोदी सरकारने जो महाराष्ट्रातनं कोरोनाचा प्रसार झाला असे जो म्हणलेलं आहे हा एक भारत देशाचा अखंडतेचा अस्मितेचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. त्यांनी हे घेतलेला निर्णय एकदम चुकीचा आहे आणि त्यांनी हे म्हणलेलं एकदम चुकीचं आहे. आज रेल्वेतून आम्ही कोरोना पसरवण्याचा प्रयत्न केला. रेल्वे काय महाराष्ट्र शासनाचा आहे, हा केंद्र शासनाचे रेल्वेचे विभाग आहे. आम्ही गोरगरीब जनतेला तिकीटद्वारे मदत केलेलं आहे की जेणेकरून त्यांच्या घरापर्यंत त्यांनी पोहोचावं. आम्ही कुठलीही गोष्ट महाविकास आघाडीने लोकांचं जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही आपल्याला केंद्राचं आपल्याला मदत मिळालेलं आहे. ऑक्सिजन नाही, इंजेक्शन नाही, कुठलंही आपल्याला केंद्र शासनाकडनं कुठलं रकमेची सुद्धा मदत मिळाली. आणि आज सगळ्यात जास्त जिथं मरण पावले ते गुजरात आहे, उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर प्रेत हे नदीत टाकून दिले, गुजरातमध्ये तर प्रेत जाळायला जागा मिळत नव्हती. शिवसेना नेते माननीय नगरविकास मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री ठाणे व गडचिरोली जिल्हा पालकमंत्री तथा विधिमंडळ गटनेता नामदार एकनाथभाई शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मनीष काळजे जिल्हा प्रमुख युवासेना सोलापूर. संपर्क समन्वयक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि शिवा संघटना संपर्क प्रमुख सोलापूर.